तर विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत। शुक्रवारी ते वर्ध्यात पोहोचलेत। अजित पवार पिकांची पाहणी करणार आहेत। शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत करायला पाहिजे असं पवारांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी अजित पवार वर्ध्यात पोहोचलेत। शेतीपिकाचं मोठं नुकसान झालंय, शेती खरडून निघाली अशात अजित पवार शासनाकडे वर्ध्यासाठी काय मागणी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वर्ध्याच्या सेलडोह येथे ते पोहोचले असून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत।